काही वाईट लोकांच्या मागे लागण्यापेक्षा तुमच्या स्वप्नाच्या पाठीमागे लागा कारण जेवढे तुम्ही पुढे जाल तेवढे स्वप्न तुमच्या जवळ येतील मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुल कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो गाव पातळीवरील कामगार तलाटी हा महसूल अधिकारी म्हणून काम पाहत असतो व जर गाव पातळीवर बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन होत असेल तर त्यासाठी जातीने लक्ष देणे हे त्याचे कर्तव्य असते कारण तलाटी व अधिकारी यांना त्यांच्या क्षेत्रातील असलेल्या दगडखान व वा वाळूपट्टा याचे क्षेत्र व त्याची सीमा व त्यातील उपलब्ध असलेले दगड किंवा साठा याची माहिती नकाशासह तसा अहवाल तहसील कार्यालय यांच्याकडे पाठवायचा असतो आणि ज्यावेळी तालुक्यातील दगडखान किंवा वाळूपट्टा याची लिलाव जिल्हाधिकारी यांच्याद्वारे केले जात असतात त्यानंतर धारकांकडून शासकीय नियमांचे किंवा करारातील नियमांचे उल्लंघन होत आहे का किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी देखील तलाटी यांची असते कारण तलाटी यांना तसा अहवाल तहसील कार्यालयात पाठवावा लागत असतो त्याचप्रमाणे तलाटी यांना गाव पातळीवरील रहिवाशी असतील किंवा शेतकरी असेल त्यांना जर त्यांच्या घरगुती वापरासाठी किंवा शेतीच्या कामासाठी गौण खनिज काढावायचे असेल तर काही रुपयापर्यंत तलाटी यांना गौण खनिज काढण्यासाठी तशी गाव पातळीवरील शेतकरी किंवा रहिवाशी यांना परवानगी देता येत असते त्याचप्रमाणे गौण खनिज संदर्भात तलाटी व मंडळ अधिकारी यांची काही कर्तव्ये असतात मग यामध्ये गाव पातळीवरील जे लोक आहेत ज्यांना गौण खनिज करायचे असेल त्यांनी जर तसा अर्ज तलाटी किंवा मंडळ अधिकारी यांना दिलेला असेल तर त्या अर्जावर उत्तर देणे व तशी परवानगी देणे त्याचप्रमाणे जर गाव पातळीवर बेकायदेशीरपणे गौन खनिज होत असेल तर त्यावर देखरेख ठेवणे व तसा अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविणे तसेच वरिष्ठांनी जर गौन खनिज संदर्भात परवानगी दिलेल्या असेल तर त्या नियमांचा व अटी शर्तींचा भंग होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवणे त्याचप्रमाणे वरिष्ठांनी जर गोन खनिज संदर्भातील काही माहिती मागवली असेल तर ती विना विलंब त्यांना उपलब्ध करून देणे या सर्व कर्तव्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांची असतात तर मित्रांनो ही थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुम्हालाही काही कायदेविषयी सल्ला हवा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला संपर्क करू शकतात धन्यवाद